भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरण कामाचे तिसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आले यापूर्वी तीनदा महापालिकेच्या वतीने या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले होते मात्र या ठिकाणी बसवलेले खेळणी सहा महिन्यातच चोरीला गेले आहे गेल्या काही वर्षात सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली लाखोंचा निधी या उद्यान आणि पुतळ्यासाठी खर्च झाला आहे मात्र उद्यानाची अवस्था मात्र जैसे हे अशीच आहे पुन्हा या ठिकाणी उद्यान सुशोभीकरणसाठी एकोणसत्तर लाख आणि पुतळा परिसर सुशोभीकरणसाठी चाळीस लाखाचा निधी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे याचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या चार वर्षात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज शहरासाठी कोट्यावधींचा विकास निधी आणला मात्र ठेकेदार आणि नगरसेवक यांच्या लॉबिंगमुळे निकृष्ट कामे झाल्यामुळे शहराचा विकास हा भकास झाला आहे अनेक ठिकाणी झालेल्या कामाच्या फेरनिविदा काढून डबल कामे दाखवून निधीचा खर्च दाखवण्यात आला आहे यामध्ये नगरसेवक ठेकेदार आणि अधिकारी यांची मोठी साखळी तयार झाली आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी आणलेला विकास निधी मुरला कुठे असा सवाल नागरिकांतून होत आहे